वाले ब्लॉग मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आता गाड़ी वगैरह धुवून झाली, आपली आंघोळ पण केली, फ्रेश पण झालो, मस्त की चालले आता दिव्याला। तर एक काम आहे तो करायला जातो, ताईला घेऊन जरा तो काम करून येतो, मग परत दुसरीकडे जायचं आहे, ते पण दाखवतो कुठे जायचं आहे। की नाश्ता केला, इडली आणि मेंदू वडा इथं दिव्याला केला खाल्ला। आम्ही समोर दिसतो ना तो अण्णा राजेतून दिसतो बघा, तो समोर राजेला इडलीवाला समोर ती लाल गाडी त्याच्याकडेच झाला। चला ताई पण आली भाजी घेऊन आता, नाही ताईने कांदे आणले, कांदे कसे आणले ते इकडे केकाच्या दुकानात। ओके खाली बघ खाली, चला या ओकेक्स मध्ये आलो केक घ्यायसाठी। आपल्याला केक पाहिजे, केकची ऑर्डर द्यायची आहे, केकाची ऑर्डर देऊन आलो। ताईने आता एक कांदे घेतले, ते कांदे घरात देऊ उद्याला, आणि जाऊ। आता आपल्याला फोन आला होता, सो आपण तो तिकडं बाहेर जायचा आपल्याला, तर तो बाहेर जाऊ। चला बघूया रिद्धी उठल्या का नाही होत्या आता। माझी रिद्धी निश्चित झोपाळू आहे, निश्चित झोपते बस। दीदी नाही उठली का काय का? चाललोय मी गणपती बघायला साखर चौथचा, कुठं चाललो ते पण दाखवतो, आणि आपल्या सोबत कोण कोण आहे ते पण दाखवेन तुम्हाला मी। चला आता निघूया आपण उरण, इथून 37 किलोमीटर असं काय आहे, 37 किलोमीटर आहे। चला जाऊया, बाय बरोबर, तिन्ही बाय बरोबर नाही, एक सुनस बरोबर, हा तीन जावा बरोबर, एक सुनस त्यांची बरोबर, ड्रायव्हर भाऊच नाही, भाऊसच लागते ड्रायव्हर का पण। इकडे नाही सिग्नल उभा असा इकडे आवडला, पहिला यो ब्रिज एकदम सिंगल होता का बारकाटे जायच्या, नंतर यो आता बनला। आणि इथं जरा ईशान थोडा पुढे गेलो ना आता हे तांडाणमध्ये, तिथं पुढं तर तिथं मावशीचा घर होता, आईचे बेबी मावशीचा घर, हां तर चिन्हेला गणपतीची इथं ते समोर गाडी पार्क केली आपली रिक्षा, हे तलाव त्यांच्या इकडचं, ते आपण निघले ना आमच्या तिकडेवर जाऊ मंदिराजवळ। मी इथं मंदिराची इथं आता ही लोक अजून आली ना, बाईसा येतील आता इथं, मग ती आली का आपण निघू डायरेक्ट मंदिर, जरा मंदिर तर पूर्ण खाली आपण तर दर्शन घेऊन घेऊ। चला आता ती लोक यायची आता इकडे नाही तिथे, इकडे नाही तरी, या दोन्हीपैकी असं गेलं आणि समोर दिसतं हे मंदिर चिन्नेरचा महागणपती। चिन्नरचा महागणपती मंदिर मध्ये आलो आपण, मस्त की दर्शन घेतले घ्या आता बांधायला, मग आता बांधायचे असतील तर घ्या, हा बाय घ्या बांधायला जे असतील त्या। आता मस्त इथं दाखवतोय तुम्हाला, गाडी केली इथं पार्क आपली कुठं जा, आता थोडी चढण आहे भावनाच्या हातात, दिलं ना आजोबाच्या दोन पिशव्या, बाईने घेतले एक ताईला, इकडे बाईच्या हातात दोघींचे आहेत पिशव्या। वारी इथं तिसरी चौथी वारी आहे, माझी तिसरी चौथी वारी आहे, हे इकडे समोर घर त्यांचा, त्यांचा गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला।
इथं कलमुसरे गावामध्ये बघा ही आपली भाची हिला इकडं चिरनेरची इकडं कलमुसरे गावामध्ये दिलं इकडे दिला तिचे इथं साखर चौचा गणपती असतं त्यासाठी तो आपण आलोय इकडे बघा गणपती बाप्पा आणि डेकोरेशन पण मस्त छान बनवलं त्यांनी बघा इकडं झरा दाखवलेला आहे बघा मस्त मस्त जबरदस्त भारी आहे हा का सव्वा तीन आणि मी बसल्या जेवायला आता बाय त्यांचा सगळ्यांचा उपास आहे माझा एकट्याचा उपास ना म्हणून मी आता तिला आता परत जेवायला जेवायचंच आता परत इथं चला या जेवायला बघ तुम्ही पण जेवल्या भेटत म्हणून मला ते माझे कसं अंगाला आता डगर बघून चालणार ते आता निघलो आता जायला घरात जेवलो बिलो मस्त की आता मी तो घरी बघूया आता इथून टायमिंग तर दाखवतो 1 घंटा 25 मिनिट 39 किलोमीटर दाखवतो इथून आपल्याला आपलं हिरे जायला 4:17 म्हणजे 5 वाजता पोहोचू आपण असं दाखवतं त्याच्या आधी पोहोचायला पाहिजे आपण आता चला बघा कसा तो उत्तरेचा डोंगर आहे ना थोडा वरती आता आलो नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेचा मोठा ऑफिस आहे एक घंटा गेला आमचा ट्रॉफिक मध्ये कंप्लेंट 1 घंटा तिथे एवढी ट्रॉफिक जाम होती घरात सो बघूया आता अजून कुठे कुठे जायचं काम करायला आपल्याला गॅस पण आहे 150 आहे चला जेवण वगैरे झाला रिद्धी म्हणजे बघा काय करते इकडे रात्रीची पेंटिंग करते सो तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये उद्याचं भेटू आपण चला